अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने लेखक भालचंद्र वनाजी नेमाडे लिखित हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीवर महाराष्ट्रात बंदी आणण्यासंदर्भात आज जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। भालचंद्र नेमाडे लिखित हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीमध्ये गोरबंजारा या जमातीतील स्त्रियांविषयी अश्लील लिखाण केलेले असल्याने या कादंबरीवर महाराष्ट्रात बंदी आणण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून या प्रसंगी बंजारा समाजाच्या बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तर या संदर्भातील निवेदन जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना देखील देण्यात आले असून जामनेर पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मित्र जय सेवालाल, ज्या महाराष्ट्राच्या मातीला संत सेवालाल महाराजांनी सद्गुणांची सद्विचारांची ओळख दिली, ज्या महाराष्ट्राच्या पावन मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या स्त्रीला सुद्धा मातेचा दर्जा देऊन स्त्री जातीचा सन्मान केला, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या भालचंद्र नेमाडे नामक तथाकथित लेखकाने संपूर्ण बंजारा समाजाच्या स्त्री जातीचा अपमान केलेला आहे। हा काही केवळ बंजारा समाजाच्या स्त्री जातीचा अपमान नाही आहे, हा संपूर्ण तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील नव्हे तर हिंदुस्थानातील संपूर्ण स्त्री जातीचा अपमान आहे। हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीमध्ये या तथाकथित लेखकाने अत्यंत हीन दर्जाचे आरोप आमच्या बंजारा समाजावर केलेले आहे आणि हा केवळ कोणत्या समाजाचा प्रश्न नसून आज जर का नेमाडेसारख्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी सुट्ट जर का सोडलं तो उद्या दुसरा नेमाडे तयार होईल आणि कोणत्याही समाजाच्या माता भगिनीबद्दल तो अवाच्य बोलल्याशिवाय राहणार नाही। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा असावा, परंतु एखाद्या समाजाचा इतिहास खोटा इतिहास लिहून त्या समाजाचा इतिहास त्या समाजाचा ज्वाजल्य इतिहास दाबण्याचं काम या नेमाड्यांनी केलेलं आहे। अहो, इंग्रज काळामध्ये बंजारा तांड्याच्या जवळपासही इंग्रज फिरकत नव्हते, एवढी ताकद बंजारा समाजामध्ये होती। 1857 उठाच्या वेळी उठावाच्या वेळी लाखो स्वातंत्र्य सैनिकांना लाखो शस्त्र पुरवण्याचं काम या बंजारा समाजाने केलं। मुघल दरबारामध्ये जेव्हा गुरु तेग बहादूर यांची हत्या झाली, शिरच्छेद झाला, तेव्हा कुणीही व्यक्ती त्या ठिकाणी त्याचं धड उचलायला येत नव्हतं, तेव्हा हा बंजारा समाजाचा लकीशहा बंजारा यांनी स्वतःच्या खांद्यावर ते प्रेत उचललं आणि आपल्या घरात जाऊन अंत्यसंस्कार केला, एवढा पराक्रमी इतिहास या बंजारा समाजाचा आहे। आणि हा नेमाडे म्हणतो की बंजारा समाज म्हणजे मनोरंजनाचं साधन आहे, हे कुठपर्यंत आम्ही सहन करायचं? नेमाड्यांना आम्ही सांगू इच्छितो, तुम्हाला हा इतिहास कुणी पुरवला त्याचं नाव आम्हाला सांगा, आणि जर का तुम्ही हे सांगू शकत नसता तर तुम्ही ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी आमचा संपूर्ण समाज यायला तयार आहे आणि तुमच्याशी खुल्या व्यासपीठावर आम्ही चर्चा करायला तयार आहे आणि तुम्हाला संदर्भासहित पुरावे आम्ही देतो, काय खरं आणि काय खोटं ते होऊ द्या। आणि जर का आम्ही खोटे ठरलो तर मला भर चौकात कुठेही फाशी द्या, पण भालचंद्र नेमाडे तुम्ही जर का खोटे ठरल्यात तर तुम्ही काय करणार हे जाहीरपणे तुम्ही सांगावं। कुठपर्यंत बंजारा समाज अन्याय सहन करेल? आमच्या माता भगिनींविषयी लिहिता तुम्हाला लाज कशी वाटली नाही नेमाडे? मी संपूर्ण संघटनेतर्फे संपूर्ण बंजारा समाजातर्फे एक कळकळीची विनंती करतो महाराष्ट्र शासनाला, 12 कोटी बंजारा समाज आहे, 12 कोटी बंजारा समाजाद्वारे मी महाराष्ट्र शासन केंद्र सरकारला त्या ठिकाणी विनंती करतो की याच्या कादंबरीवर
याच्या कादंबरीवर त्या निर्बंध आणून ती रद्द करा आणि याला दिलेल्या सर्व पुरस्कार परत घ्या. आणि याच्या पुढे लेखकाला सेन्सॉर बोर्ड असतो, तो सेन्सॉर बोर्ड जो असेल ज्यांनी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला त्या ठिकाणी मान्यता दिली त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा. आणि याचा बोलविता धनी कोण आहे, या नेमाडेचा बोलविता धनी कोण आहे, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी उलगडा झाला पाहिजे, ही आमची समज त्या ठिकाणी मागणी आहे. भालचंद्र नेमाडेचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेले आहे. भालचंद्र नेमाडेबद्दल नेमाडेने जे लिहिलेलं घृणास्पद जे वाक्य आहे की बंजारा समाजाच्या लेडीजबद्दल त्यांनी जे अपमानास्पद लिहिलेलं आहे ते फार घृणास्पद आहे आणि आमच्या सर्व भगिनींना ते फार पोचलेलं आहे. भालचंद्र नेमाडेने तो जो कादंबरी लिहिली आहे ती त्रिखंडात्मक कादंबरी आहे आणि त्या त्रिखंडात्मक कादंबरीमध्ये पहिल्याच खंडाला शासनाने पुरस्कार कसा दिला, अपूर्ण कादंबरीला शासनाने पुरस्कार कसा दिला, या पुरस्कार समितीने त्याचा अभ्यास केलेला नाही, पुरस्कार समितीने ते वाचलेलं नाही आणि हे न वाचता त्यांनी यांना पुरस्कार जो दिलेला आहे हा मान्य नसलेला पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार शासनाने जप्त करावा आणि भालचंद्र नेमाडेला शिक्षा द्यावी हीच आमची जामनेर रहिवासी जामनेरच्या भगिनींची मागणी आहे. विशेष म्हणजे सगळ्याच पक्षांचं संघटनेचं आम्हाला पाठिंबा आहे, यांनी सगळ्याच संघटने आम्हाला पत्र दिलं आहे, सगळ्याच पक्षांनी आम्हाला पत्र दिलं आहे, सगळ्या पक्षांचा आम्हाला पाठिंबा आहे. बंधू आणि भगिनींचा एकत्र येण्याचं कारण म्हणजे डॉक्टर भालचंद्र नेमाडे हे ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक यांनी यांची हिंदू संस्कृती अडगळ ही जी कादंबरी आहे या कादंबरीतील त्यांनी बंजारा समाजातील स्त्रियांविषयी जे अश्लील भाषेत वर्णन केलेले आहे त्याचा मी जाहीर निषेध करत आहे. स्त्री महिला सक्षमीकरणासाठी पुढे असलेला हा देश महिलांना सांगतो की स्त्रीचा राहू आपण सम्मान तेव्हा वाढेल आपल्या देशाची शान. स्त्री म्हणजे ही एक स्त्री आदरणीय असून ती देवतुल्य आहे असं आपण मानत असतो. स्त्री ही स्त्रीला आपण माऊली जननी आई असे म्हणून संबोधित असतो आणि सर्व विश्व म्हणजे नवनिर्माण करण्याची क्षमता तिच्यामध्ये असते असं म्हणून जग तिचं कौतुकास्पद तिच्याकडे बघत असतो. आणि अशा स्त्रीला जर एखादा लेखक अशब्द शब्दामध्ये म्हणजे अगद्या घाणेरड्या शब्दामध्ये जर तिचं वर्णन करत असेल तर मला तरी वाटतं मी बंजारा समाजाची आहे म्हणून नाही तर मी स्त्री या नात्याने त्या लेखकाचा जाहीर निषेध करत आहे. मला तरी ज्या लेखन शैलीमुळे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याच लेखन शैलीमुळे त्यांचा तो विचित्र लेखन शैलीमुळे त्यांचा तो ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्याकडे परत घ्यावा अशी माझी शासनाला विनंती आहे. तसेच त्यांच्या ते पुस्तक जी कादंबरी छापली आहे त्यांच्या ज्या सहकर्त्यांवर आणि त्या लेखकांवर गुन्हा दाखल करावा ही सुद्धा माझी शासनाकडे विनंती आहे. हा पुढे आणि तशी ही पुढील आवृत्ती बंद करावी. शासनाला विनंती, जामनेर तालुका नाही, जळगाव नाही, महाराष्ट्र नाही, पुऱ्या हिंदुस्थान मधल्या 12 करोड बंजारा समाज जर या नेमाडेवर कारवाई झाली नसेल किंवा होत नसेल तर 12 कोटी बंजारा सिंगाडा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगणं आहे आमचं, आज जर तुमच्यात नैतिकता जर शिल्लक राहिलेली असेल तर स्वतःहून शासन दरबारी जाऊन शासनाला सांगावं मला 2014-15 मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा मी स्वतः मागे घेतो तरच भालचंद्र नेमाडेंची नैतिकता दिसून येते. अन्यथा भालचंद्र नेमाडेंना याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहे. माझा बंजारा समाज, माझ्या भगिनींनी जे सांगितलं आता आमच्या सुनांचं तोंड सासू सासरे इवन जेठ मोठे वरिष्ठ लोक घरात पाहू शकत नाही तर यांना आमच्या बंजारा भगिनींच्याबद्दल एवढी खालच्या थराची माहिती कशी आली आणि कोणी पुरवली हा आम्हाला याचा पुरावा त्यांच्याकडून पाहिजे. आणि असं जर ते सिद्ध करू शकत नसेल तर पुढच्या कारवाईला भालचंद्र नेमाडे तुम्ही तयार राहावेत आणि शासनांना सुद्धा कळकळीची विनंती आहे शासनाने लक्ष घालून आमच्या समाजाला निपक्षपातपणे न्याय मिळवून द्यावा ही शासनाला आमची बंजारा समाजातर्फे विनंती. जय सेवालाल, जय गोर. आपणा सर्वांना माहिती आहे भालचंद्र नेमाडे या लेखकाने हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीमध्ये बंजारा समाजाबद्दल जे अपशब्द वापरले आहेत त्याचा मी संपूर्ण जगातील बंजारा समाजातर्फे जाहीर निषेध करतो. महाराष्ट्राने एवढं भरभरून या लेखकाला प्रेम दिलं होतं पण त्या लेखकाने
जो आमच्या समाजाचा अपमान केला आहे त्या आम्ही तरुण वर्ग खपून घेणार नाही. आम्ही त्या हरामखोर भालचंद्र नेमाड्याच्या हातात पांगड्या भरून त्याला रस्त्यात भर चौकात माफी मागायला लावू. अन्यथा हा बंजारा समाज जर शांत बसणार नाही. महाराष्ट्र सरकारला एक विनंती करतो की भालचंद्र नेमाड्याचा जो ज्ञानपीठ पुरस्कार 2015 जाहीर दिलेला आहे तो रद्द करावा. अन्यथा संपूर्ण देशभर बंजारा समाज हा आंदोलन करेल अशी मी विनंती करतो. आज आम्ही नेमाड्या साहेबांचा निषेध करण्यासाठी सगळे बंजारा बांधव एकत्र झालो आहे. खरं म्हणजे हिंदू जनजागृती आडगळ या कादंबरीत आमचा लबाण बंजारा स्त्रियाबद्दल जे अपशब्द लिहिले आहेत त्यातून एक नमूद आहे की मी मौखिक लिहिलं आहे, मौखिक ऐकून लिहिलं आहे. मी नेमाड्या सरांना सांगतो, जर तुम्ही दुसऱ्याचा चांगल्यावर लिहित असाल तर तुमचा सारख मूर्ख लेखक मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. खरं म्हणजे नेमाड्यांचं जितकं निषेध करावं तितकं कमी आहे. या भाडखावणे एखाद्या बंजारा स्त्रीबद्दल अपशब्द बोलावं आणि आपल्या शासनाने त्याला ज्ञानपीठ पुरस्कार द्यावा ही किती निंदनीय बाब आहे. मी शासनाला विनंती करेल की शासनाने जे बी पुरस्कार त्यांना दिलेला आहे ते परत घ्यावं आणि त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या या रद्द कराव्या, त्याची विक्री थांबवावी. जर हे होत नसेल तर आमचं पूर्ण हिंदुस्थानमधला बंजारा एकजूट होऊन आम्ही शिंगडा मोर्चा काढू. पण इथं फार मोठं एक मोठं आंदोलन उभारू आम्ही या हिंदुस्थानात, असं मी प्रकटपणे शासनाला विनंती करतो. या भाडकाऊ नेमाड्याला उत्तर देत असताना आजही तो त्याची बाई पाणी तो उद्धटपणे उत्तर देतात, आम्ही असं काही लिहिलं नाही. तुम्ही दुसऱ्याकडनं कादंबऱ्याचा या मूर्खाला इतका समजत नाही. ज्या समाजाचा मुख्यमंत्री 11 वर्ष राहतो त्या समाजाला इतके डोकं नाही का की ते कादंबरी वाचणार नाही. आम्ही कादंबरी वाचल्यानंतर ही ॲक्शन घेतली आहे. या भाडकावर कारवाई झाली पाहिजे असं आमचा माता भगिनींचं विनंती आहे. परंतु आमच्या सगळ्या समाजाची सगळ्यांची एकजुटून एक विनंती आहे की यांचं निश्चित झालं पाहिजे, यांच्यावर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. जय सेवालाल, जय महाराष्ट्र. आपण बघतोय की हा बंजारा समाज, या बंजारा समाजाकडे बघताना आपण की या बंजारा समाजाने संस्कृती जपलेली आहे आणि या समाजाने संस्कृती जपलेली असताना ज्यांच्यावर कादंबरीच्या माध्यमातून असं लिखाण होत असेल तर मी हा जो भालचंद्र नेमाडे नावाचा लेखक आहे, कादंबरीकार आहे, त्याचा मी सर्वप्रथम शिवसेना युवा सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो. कारण आपण बघतोय ह्या स्त्रिया ही जी संस्कृती बंजारा समाजाची आहे इतक्या वर्षांपासून ती आजपर्यंत त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. त्यांनी ते आपल्या संस्कृतीला आपलं सर्वस्व मानतात आणि ह्या नेमाडेकडून ही अशी चूक होते, ती चुकीचं मी या ठिकाणी निषेध करतोय. नमस्कार. आत्ता आपण जामनेर पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत. भालचंद्र नेमाडे यांची जी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये त्यांनी महिलांविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह विधान केलेले आहे. तसेच त्या कादंबरीला पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. मात्र ही या कादंबरीमध्ये महिला बंजारा समाजाच्या महिलांवरती जे विधान केलेले आहे त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात आहे. तर त्यानिमित्त त्यांनी भालचंद्र नेमाडे यांच्यावरती येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतची अधिक माहिती आपण PI प्रताप इंगळे यांच्याकडून जाणून घेऊयात. जामनेर तालुक्यातील बंजारा समाजाचे सर्व प्रतिनिधी यांनी लेखक श्री भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीमध्ये बंजारा लव्हान समाजाविषयी काही आक्षेपार्ह लिखाण केले असल्याबाबतचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब तसेच पोलीस स्टेशनला दिलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला त्यांनी लिखी अर्जसुद्धा दिलेला आहे. याबाबत पोलीस स्टेशनला NC दाखल करण्यात आलेली असून त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.